तुम्हाला काय भी झालं नाही, म्हणजे वाचलात तुम्ही, तो सर्वत पचिवलं काय हे, केवढा घाबरला होता तुम्ही, पार थर थर कापाय लागला होता. अव म्या जे सरबत पेलो ना तेच तुम्हाला दिलं, फकस्त जरा हुल दावली तुम्हासनी. पण एक सांगू का, तुमच्या मनातच भूत आहे, पर हित हे खरं खुरं भूत माझ्या सोबतीला आहे. पण कुठलं साधं सुध भूत नाही, पिशाच आहे, लई भयंकर पिशाच. माझ्या झपाटलेल्या घरात ना माझ्या सुपतीला आलंय, माझी राखण कराया, समद्यांवर तिची नजर असती, आता भी तुमच्याकडे बघतय. म्या जर हित असलो तरी ती भूत माझ्या घराची राखण करते, आणि तरी बी कोणी आत शिरायचा आगाऊपणा केलाच तर तो मेलाच म्हणून समजा. दौलतराव, वा वा वा, सदानंद भावे, वा. दौलतराव काल्पनिक नाहीये तर खराच आहे. दौलतराव, आता तुम्हाला आमच्या घराबाहेर काढायचं कारण सापडलं. पळताय कुठे, थांबा. ओ भूत, शाबास शर्मिले, खूप मोठं काम केलंयस तू. नाही, अजूनही खूप मोठं काम बाकी आहे. दिलेल्या मुदतीत सावी ते काम पूर्ण करणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी, नाहीतर सगळं मुसळ केरात. नाही शर्मिले, घाबरू नकोस, असं काहीच होणार नाही. या ज्या बायका आल्या होत्या त्यांना पुन्हा एकदा जाऊन मी भेटेन, त्या सगळ्या सावी बरोबर काम करायला नकार देतील. आणि मी त्या दुकानदारांना भेटते ज्यांनी सावीला उधारीवर माल द्यायचं कबूल केलंय. अगदी बरोबर, जेव्हा कुणीही सावी बरोबर काम करणार नाही ना तेव्हा त्याची हिंमतच तुटे. आपला पराभव झालाय हे ती मान्य करेल, शर्मेने तिचं तोंड काळं होईल. म्हणजे आपल्या समोरचे सगळे प्रश्न जवळजवळ संपल्यात जमा आहेत. नाही, आणखीन एक प्रश्न उरतोच. कुठला? दौलतराव. अगं ते दौलतराव अजूनही आपल्या मानगुटीवर बसलेत की? सदानंद गेलाय त्याचं घर शोधायला. थांबा, अहो दौलतराव सरंजामेंचंच घर आहे ना. काही एवढ्या रात्री भलतंच नाव घेताय, ती पाटी दिसत नाही तुम्हाला. मी पाटी दिसते पण पाटी शिवाय दुसरं काहीच दिसत नाहीये घरामध्ये, कुलूप आहे ना बघा. दौलतराव गेला कुठं, या घरात कोणी राहत नाही का? कोण राहणार, दौलतराव होत गायब झालं की मेलं ते कुणाच तुम्ही खावं नाही. मग आता इथं कोणीच राहत नाही, राहत्यात ना भूत. भूत, अहो अहो पचाडलेलं घर आहे. अहो एकापेक्षा एक भयंकर भूत राहत तिथं, आणि त्याही पेक्षा भयंकर अशी अशी हडड राहते इथं. काय, चला चला तुम्ही भी पळा. पळताय काय, ओ पळा पळा तुम्ही भी पळा, हडळ 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 येईल. ओ ऐकून तर घ्या, मी नाही थांबणार. खरंच भूत राहत असतील, भूतांपेक्षाही भयंकर ती हळहळ असेल.
असेल का हे? पलंग असताना खाली कशाला झोपलात? रात्रीत अचानक थंडी वाढली तर? आणि इकडे अग बाई, थंडीची सवय झाली आता, काय बी वाटत नाही त्या थंडीच. इथल्या नाही माझ्या घरच्या. माझ्या घरला दोन दोन खाटा आहेत, दोन खाटांवर दोघी जणी झोपायच्या. आणि म्या खाली जिमनी, काय बी व्हायचं नाही. इथे तुझ्या खाटा झोपून बघितलं म्या, पण नाही लागत झोप. अच्छा, कोण कोण असतं तुमच्या घरी? माझ्या घरला जाऊन बघायचे. काय झालं? काय नाही, माझ घर आता कुणा बापयाची भी हिम्मत होणार नाही माझ्या घरला जायची, कारण ते माझं घर आहे. या आता उलट रावाचं. नाही नाही, भूतपिता नसतात, भूतपिता नसतात. अफवा आहेत सगळ्या. हो, अफवा आहेत, अफवा आहेत. होऊन बसलंय. डोळे बंद केलं की डोळ्यासमोर येत आहे माझं घर. बापरे, विजय म्हणाला ते खरंच आहे की काय?
सगळंच दोन दोन आहे. माझं घर लय वेगळं आहे, माझं घर लय वेगळं आहे. दोन खाटा देवगरबी दोन दोन आहे, देवगरबी दोन दोन आहे. आता तुमच्या लाडक्या वाहिनीवरचेच म्हणजे स्टार प्रवाहावरचे व्हिडिओ तुम्ही कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.